मृगाचा लाल मखमली किडा। मृगाचा लाल मखमली किडा हा ग्रामीण भागात मृग नक्षत्र म्हणजे शेतीची सुरुवात या नक्षत्राच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बघायला मिळत असल्यामुळे याला मृग नक्षत्राचा किडा किंवा मृगाचा किडा असे देखील म्हटलं जातं। हा किडा दिसला की पाऊस पडणार अशी धारणा ग्रामीण भागातील लोकांची आहे। त्यामुळेच हा किडा दिसल्यानंतर ग्रामीण भागातील लोक त्याला हळद कुंकू वाहतात, त्याची पूजा करतात। हा किडा जसा ग्रामीण भागासाठी आकर्षणाचा विषय आहे, तसंच शहरी भागात देखील या किड्याने प्रचंड आकर्षण निर्माण केला आहे। रंगाने लाल व अंगावर मखमल पांघरलेला व पहिल्याच पावसाच्या दिवसांत दिसणारा हा किडा मृगाचा किडा म्हणून ओळखला जातो। मृगाचा किडा हे जमिनीवर राहणारा कीटक आहे, जो त्याच्या चमकदार लाल रंगाने ओळखला जातो। काही लोक त्यांना कोळी समजतात। याला शास्त्रीय दृष्ट्या क्रॉम्बिन डिडे म्हणून ओळखले जाते। या किड्यांना साधारणपणे 8 पाय असतात, परंतु जोपर्यंत हे किडे तरुण होत नाहीत तोपर्यंत यांना 6 पायच असतात। ते जगाच्या विविध भागांमध्ये सामान्यतः माती, पानांचा कचरा आणि शेवाळलेल्या भागात आढळतात। मृगाचा किडा त्यांच्या चमकदार लाल किंवा नारिंगी रंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत, जे बऱ्याचदा दाट केसांसह असतात। आकाराने लहान असतो, काही मिलीमीटर ते 1 सेंटीमीटर लांबीचा असतो। या किड्याला संस्कृत मध्ये बीरबा, उर्दूत राणी किडा, तेलगुत अरुद्रा, तर मराठीत काही ठिकाणी गोसावी किडा असे देखील म्हटले जाते। भारतात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो। मृगाचा किडा चमकदार लाल रंगाचा असतो आणि बारीक केसांचा आवरण मखमली सारखा असतो। पावसाळ्याच्या सुरुवातीला हे कीटक जमिनीत दिसतात। आपल्या उन्हाळ्याच्या पावसाळ्यात दिसणारा एक सुंदर कीटक म्हणजे मृगाचा किडा। हिवाळ्याच्या पहिल्या हंगामात जेव्हा दव पडते तेव्हा शेतात आणि गवतामध्ये दिसून येते। माइट्सच्या 30,000 पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि कदाचित आणखी 1,000 प्रजाती शोधल्या जाणार आहेत। मृगाचा किडा हा भक्षक आहे आणि कीटक कोळी आणि त्यांची अंडी यांसारख्या इतर लहान अपृष्ठवंशी प्राण्यांना खातो। हे किडे एखादा लहानसा जीव जंतू शोधतात आणि त्यानंतर त्याला मधोमध दंश करून त्याच्या शरीरातले रक्त पिण्यास सुरुवात करतात। मृगाचा किडा हा माइट्स मध्ये मोठा आहे। काही प्रजातींची लांबी 1/2 इंच आहे। बहुतेक माइट्स लहान अगदी सूक्ष्म असतात। त्यांच्या तिरस्कारामुळे आणि लाल चेतावणी रंगामुळे त्यांचे कमी नैसर्गिक शत्रू असतात। बहुधा ऑर्थोपॉड खाणारे प्राणी मृगाचा किडा खाऊ शकत नाहीत। जरी खाण्याचा प्रयत्न केला तरी ते थुंकून देतात। जेव्हा मृगाचा किडा मुंगीच्या टेकडीवर ठेवला जातो तेव्हा मुंग्या त्याला टाळतात। मादी मृगाचा किडा माती किंवा वाळूमध्ये मोठ्या प्रमाणात अंडी घालते। अंडी घालण्याची संख्या प्रजातीनुसार बदलते। एक प्रजाती डायनोथ्रोम्बियम 1,00,000 अंडी घालते। भारतात आढळणारा एक मोठा लाल मखमली मृगाचा किडा डायनोथ्रोम्बियम ग्रँडिसिमम तिथल्या बाजारांमध्ये विकला जातो। या माइटचे लाल तेल अर्धांग वायूवर उपचार करण्यासाठी वापरले जाते आणि त्याला भारतीय व्हायग्रा म्हणून संबोधले जाते। अभ्यासातून असेही दिसून आले आहेत की या मृगाचा किड्यामधील पदार्थांमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात। त्यांची जीवन पद्धती प्रोस्टिक गमाटाच्या इतर सदस्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने आहे। अंडी, प्री लार्वा, अळ्या, प्रोटोनिम्फ, डियुटोनिम्फ, रायटोनिम्फ आणि प्रौढ। त्यांच्याकडे दरवर्षी फक्त एक प्रजनन चक्र असते। युरोप, आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील एक सुप्रसिद्ध प्रजाती म्हणजे क्रॉम्बिडियम होलोसेरेसियम। या किड्यांचं आयुष्यमान तसं खूप कमी कालावधीतच असतं। साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर हे किडे दिसत नाहीत। असा हा मृगाचा लाल मखमली किडा।